हे सन्माननीय राजूचे घर त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच कुशलजी भोईर यांच्याकडून टी शर्ट आहे जे स्वर्गीय दीपक गजानन जाधव यांच्या स्मरणार्थ दिलं जाते. तसेच मेडल आहे सक्षम एंटरप्राइजेस व तानसा मिलन यांच्याकडून. एक तुलसीचं रोपटं आहे जे प्राप्त झाले कैलासवासी रजनी गजानन तरी यांच्या स्मरणार्थ स्वराली व साईश यांच्याकडून. तसेच यज्ञेश घरत गणेश मेडिकल यांच्याकडून पाण्याची बॉटल व एनर्जी ड्रिंक आहे. तसेच टोपी आहे सुनील घरत आणि रणजित तरे यांच्याकडून. आपण पाहतोय या यूट्यूबचं थेट प्रक्षेपण होण्यासाठी ब्रॉडबँड व्यवस्था खूप महत्वाची आहे. आणि ते ब्रॉडबँड व्यवस्था आपल्याला प्लॅनेट ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आपण पाहतोय खानवडेच्या माध्यमातून. सिद्धांत तरे आणि अभिजित तरे यांच्याकडून प्लॅनेट ब्रॉडबँडची व्यवस्था करून दिलेली आहे. मी त्यांच्या मंडळाच्या वतीने पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. चला दोन्ही संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी स्वस्तिकचा एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. संघर्षाचा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे प्राप्त आहे. तर चला या लवकर स्वस्तिक 11 एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. चला गोलंदाजी मार्क वरती आता मात्र येतोय पहिलंच षटक हाताळण्यासाठी. अजय घरत येतोय. स्वतः अजय घरत आयकॉन खेळाडू आहे. VGPL मध्ये सुद्धा त्याला आयकॉन म्हणून ज्याची वर्णी लागलेली आहे. अजय घरत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि बक्षिसांचे खेळाडू होते रुपेश घरत यांना कॅचसाठी. जर तुम्ही कॅच घेतलात तर सुनील घरत आणि रणजित तरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रुपेश घरत गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. अजय तर स्ट्राईक वरती बॅटर पाहतोय आपण. जितेंद्र नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. उमेश जितेंद्र स्ट्राईक एंड वरती. संघर्ष वॉरियर्स संघाचा सुंदर चेंडू या ठिकाणी प्रहार केला जातो. ऑन साइड ला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षण सुंदर प्रकारे केलं जाते. तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावा निघते आहेत जितेंद्रच्या बॅट मधून. धावा येणं महत्वाचं आहे. 2 धाव्याने आपलं खातं उघडलं जाते. संघर्ष वॉरियर्स संघ नाव तर खूपच छान आहे. संघर्ष करणारे वॉरियर्स. वॉरियर्स म्हणजे योद्धे आहेत. हार जीत आम्हाला माहिती नाही. आम्ही फक्त खेळणार ते जिंकण्यासाठीच. आणि या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने फक्त दिशा दिली चेंडूला. आणि चेंडू दन 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 करीत गेला. सीमारेषा पार येतोय. खनखनीत चौकार जितेंद्रचा चौकार. इथे क्रिकेट पटूंची खान साईनिधी संघ जीव की प्राण. सामना बघायाल जग सामना बघायाल जग. खानिवडे गावात रंगली भारी खानिवडे प्रीमियर लीग. आमचे खानिवडे गावात रंगली भारी खानिवडे प्रीमियर लीग. खानिवडे प्रीमियर लीग. आमची खानिवडे प्रीमियर लीग. खानिवडे प्रीमियर लीग. आमची खानिवडे प्रीमियर लीग. धन्यवाद हॅलो. धन्यवाद. आपण पाहतोय मिड ऑफला स्वतः किरण घरत आहेत. त्यांचे सुपुत्र सुद्धा आपण जिजाऊ फायटर्स या संघाकडून खेळताना पाहिले. म्हणजे हे KPL जे आहे हे भावाभावांमध्ये झुंजणार आहे. हे वडील आणि मुलांमध्ये सुद्धा झुंजणार आहे. आणि आता मात्र फाईलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते येतोय. जितेंद्रच्या बॅटमधून पुन्हा एकदा खणखणीत चौकार. संघ मारुती संघ खेळात भरती हो रंग. जिजाऊ संघ ओम साई संघ खेळात भरती हो दंग.
अजय घरच्या माध्यमातून चेंडू चांगले हाताळले जातात, कारण आधीचा चेंडू उजव्या हिशेच्या बाहेर, परंतु तितक्याच चांगल्या सीताफळीने खेळला गेला जितेंद्रच्या माध्यमातून. तदनंतर मात्र फाईन लेगच्या दिशेने टोळावला गेला. आता मध्ये पुढचा चेंडू, आता मध्ये पुन्हा दिशा दिली जाते, झेल होतोय का नाही. या ठिकाणी जीवदान मिळते जितेंद्रला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वी पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. वा, एका बाजून झेल सुटला गेला, त्याचाच फायदा क्षणाचाही विलंब न करता मिळतोय चान्स. जैसे मिला मौका मार दिया उसके ऊपर चौका. दोन धावा अर्जित केल्या. या दोन धावेने मात्र स्कोर 12. आतापर्यंत पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. चार चेंडूंचा सामना झालेला आहे. चार चेंडूमध्ये स्वतः जितेंद्र चारही चेंडूंचा सामना केला आणि चारही चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत काढलेल्या आहेत. 2-4-4-2. यस, मनोज काहीसे खुश आहेत या ठिकाणी. थोडीशी फिल्डिंग माझ्याकडून खराब झाली, पण क्रिकेटचा आनंद मात्र मी घेतलेला आहे. पुन्हा एकदा अजय टू जितेंद्र. उंच टोलवण्याचा प्रयत्न केला गेला उजव्याच्या बाहेरचा चेंडू, मात्र बॅटचा आणि बॉलचा संगम नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी आला. पाचवा चेंडू निर्धाव चेंडू. चला, या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अजय टू जितेंद्र. पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडू जातो अंकुश त्या ठिकाणी. अंकुशने चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक धाव मात्र अर्जित केली जाते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघर्ष वॉरियर्स धाव संख्या, संघर्ष वॉरियर्सची 13. कुठे जाऊ नका, पात्र फक्त आणि फक्त बस तुमचं आमचं आवडीचं केपीएल पर्वचार. जाऊ संघ ओम साई संघ खेळात होती मोदंग. युवा ग्रुप संघ जुंजार गाव देवी संघ दमदार. साईचरण संघाचा खेळ शानदार माझी सीमा पार षटकार. सारे खेळाडू आहेत किंग, सारे खेळाडू आहेत किंग. खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग. आमचे खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग. धन्यवाद एसके डीजे, धन्यवाद. यानंतर मात्र आपल्या संघाकडून स्वास्तिक इलेव्हन संघाकडून येतोय पंकज तरे. आपल्या वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. मागच्या वर्षी चांगलं षटक हाताळलं गेलं होतं पंकजचं. एका षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या होत्या पंकजने. ते त्या षटकाची पुनरावृत्ती करता येईल का? पण ते वर्ष होतं मागचं. या वर्षी काय, या वर्षी आहे 2024. पंकज तरे, जितेंद्र साठे आणि या ठिकाणी जैसे टापरी मारा शॉट खेळाय. टापरी मार्या, जशी टापरी मारली तशी चेंडू विसवला गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात. जावं लागेल बाहेर जितेंद्रला. जितेंद्रचे खेळी संपुष्टात. येते एक विकेट. तुली मी जाते का मुंबईचे शहर, फुलांचा गोचेला आली. तुली गेते तुला लग्नाचं वच, राजाची राणी बनले. या ठिकाणी स्वतः सुमित येतोय. संघर्ष वॉरियरचा हा मोहरा सुमित. मागच्या वेळेला केपीएल पर्व 3 अध्यक्षपद ज्याने भूषवलं सुमित तरे. मागच्या वेळेला मागच्या वर्षी काही खेळ चांगला झाला नाही, कारण जबाबदारी खूप महत्त्वाची होती. खेळापेक्षा माझी जबाबदारी अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी आहे आणि हे केपीएल पर्व 3 यशस्वीरित्या मला हाताळायचं होतं, यशस्वीरित्या पूर्ण करायचं होतं. साथ दिली संदेश तरेने, साथ दिली यज्ञेश कुडूने आणि अतिशय चांगलं पर्व मागचं पर्व आपण पाहिलं आणि या वेळेला ते मात्र जबाबदारी मुक्त आहेत. बिंदास खेळ खेळण्यासाठी सज्ज आहेत सुमित तरे, पंकज तरे तो सुमित. आणि या ठिकाणी चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू येते कवरच्या दिशेने. एक धाव मात्र अर्जित केली जाते. फेकी होते तोपर्यंत एका धावेने समाधान. एका धावेने धावसंख्या मात्र 14. 1-14.
चला पंकज येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते सज्ज होते पंकज आणि खूप वेळाने उमेश स्ट्राईक वरती आपण पाहतोय. उमेशने आतापर्यंत एकही चेंडू खेळला गेलेला नाही आणि दुसऱ्या षटकातला चेंडू खेळण्याचा चान्स मिळालाय उमेशला. आणि या ठिकाणी उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू पिच झाल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. उसळी घेतल्यानंतर बॅटचा आणि बॉलचा संगम नाही, बॅटरला काही तो समजला नाही आणि सुखरूपरीत्या चेंडू गेला विकेट किपर अजय घरतच्या दस्ताऱ्यामध्ये. पुढचा चेंडू पंकज तरे गोलंदाजी मार्क वरती पंकज. आणि या ठिकाणी खोलवर चेंडू होता. बघा पहिला चेंडू हाताळला ना त्यावेळेला काय झालं, उसळी दिली, बॉल पिच झाल्यानंतर चेंडू उसळला गेला, तदनंतर मात्र पिच झाल्यानंतर खालून आला. म्हणजे ही जी व्हेरिएशन आहे ना, ही व्हेरिएशन मध्ये गोलंदाजांमध्ये जर अशी व्हेरिएशन असेल तर मात्र फलंदाजाला चक्रावून सोडू शकतात. पुन्हा एकदा पंकज टू बॅटर आणि या ठिकाणी चांगला पट्टीत आलेला चेंडू आहे. काय घडते पंच या ठिकाणी नरेश किने घोषित करतायत, वन बाउन्स इट्स अ चौकार. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पंकज तरे घेऊन येईल, सामना करेल उमेश. आतापर्यंत मागच्या चेंडूवरती ज्याने खणखणीत चौकार ठोकलाय, आत्मविश्वास वाढवलाय, बघूया उमेश. पुन्हा एकदा बॉल पिच झाल्यानंतर खूपच उसळी घेतली चेंडूने आणि या ठिकाणी पंच नरेश किने घोषित करतायत की हा थोडा खराब चेंडू आहे, कारण जास्त उसळी घेतली गेली. खराब चेंडूने मात्र धाव संख्या वाढते 19. दुसरं षटक अजूनही प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय उमेश. आता मात्र खोलवर चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने हवाई सफरीसाठी पाठवलाय, येतोय खणखणीत षटकार. रवींद्र येतोय, रवींद्र पाटील जुना जाणता गोलंदाज आपण पाहतो. रवींद्र मागच्या सामन्यामध्ये त्यांचे बंधू आपण पाहिले दिलीप, आता मात्र येत आहेत रवींद्र. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय संघर्ष वॉरियर्स 25. दोन षटक संपुष्टात आलेले आहेत, अजूनही तेवढाच खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रवींद्र आणि चांगला हिटर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सुमित तरे. गुड हिटर आपण पाहतोय या ठिकाणी. क्षेत्ररक्षण सजवताना स्वतः विकेट किपर अजय घरत संपूर्ण चहू बाजूने ज्यांचं लक्ष आहे त्यांना माहिती आहे सुमितची बॅट कशी फिरणार आहे, सुमित कसे फटके मारतो आणि स्वतः क्लोज किपिंग करताना आपण पाहतोय अजय घरत. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओर लेफ्ट आर्म ने गोलंदाजी करताना रवींद्र आणि पहिला चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू थोडा जास्त बाहेर हाताळला गेला आणि चेंडू मात्र अवांतर या ठिकाणी घोषित होतोय. एक धाव अर्जित केली जाते एका धावेने, धावसंख्या मात्र 26. पुन्हा एकदा रवींद्र टू सुमित, पुन्हा उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू, चेंडू हवेत फटका दमदार, येतोय षटकार. किंग संघाची न्यारीच हाय बात, ऑफिस ग्रुप संघ प्रियल वॉरियर्स संघ जो मात, दोन गल्ली संघ
संघ एन्जॉय किंग संघाची न्यारीच हाय बात ऑफिस ग्रुप संघ प्रियल वॉरियर्स संघ जो मात धन्यवाद डीजे या ठिकाणी मस्त अगदी आपण सुश्राव्य असं संगीत ऐकतोय खानेवडी प्रीमियर लीगचं हे गीत अतिशय सुंदर पद्धतीने गायले गेले आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडला प्रहार होते आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू येते सिमरेशा पार येतोय सुमितचा खनखने चौकार महालक्ष्मी आईच्या आशीर्वादान कंसा नदीचं वरदान मंदिरी बसला देव हनुमान फेक स्माईल संघ डॅशिंग फेक स्माईल संघ डॅशिंग खानिवडे गावात रंगली भारी खानिवडे प्रीमियर लीग आमचे खानिवडे गावात रंगली भारी खानिवडे प्रीमियर लीग खानिवडे प्रीमियर लीग आमची खानिवडे प्रीमियर लीग तिसरं षटक प्रगती पथावरती आपण ज्या षटकाचं पृथक्करण केलं तर पहिला चेंडू व्हाईटच्या रूपाने आला दुसरा म्हणजेच लिगली पहिला चेंडू नंतर षटकार आणि तदनंतर मात्र दुसरा चेंडू चौकार तिसरा चेंडू काय घडेल सुमित आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडला प्रहार होते काय केलं जाते पंचाने या ठिकाणी डेड बॉल घोषित केलेला आहे पंच पोचले नव्हते का ओके पंच आपल्या जागेवरती स्थिर झाले नव्हते आणि तत्पूर्वी मात्र गोलंदाजाने बॉल आपल्या हातातून सोडला त्यामुळे या ठिकाणी डेड बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा रवींद्र आपल्या षटकातील तिसरा चेंडू सुमितला पुन्हा एकदा आता मात्र चेंडू हवेत आहे स्वतः जे क्षेत्ररक्षक खाली आहे आणि या ठिकाणी सुमितची खेळी संपुष्टात येतोय मोठा आदरा बसतोय संघर्ष वॉरियरला बघूया कोण येते बॅटाची जागा घेण्यासाठी तत्पूर्वी ऐकूया एस के डीजेला सागर येतोय सागर संघाचा स्कोर आपण पाहतोय 36 अजूनही तिसरं षटक प्रगती पथावरती आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत म्हणजे अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा 9 चेंडू घोषित करतायत या ठिकाणी माझ्यापर्यंत आवाज पोहोचला पंचांचा आपटला गेला चेंडू चक्क गोलंदाज या ठिकाणी थ्रो केला गेला थ्रो वरती निर्णय काय असेल मात्र लगेच आपल्यापर्यंत पोहोचेल 6 धावा मात्र येत आहेत 6 धावा आहेत 9 ची 1 7 धावा चेंडू नाही पण धावा 7 त्यातील अजूनही लायसन पुढच्या चेंडूचा फ्री हिट वा टोटल 7 धावा आणि मात्र आता गोलंदाजाला मात्र थोडस आता गोलंदाजी पासून बाहेर जावं लागेल कारण थ्रो केल्यानंतर तो गोलंदाज अलाउड केला जात नाही अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ प्रदर्शित होतो या ठिकाणी संघर्ष वॉरियरचा आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे स्कोर आपण पाहतोय तिसऱ्या षटकातल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 43 वा भर भक्कम असे स्कोर आपण पाहतोय 43 आणि मात्र गोलंदाजाची जागा घेण्यासाठी दुसरा गोलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेला आहे मुकेश येतो कारण हे गावातल्या जेव्हा लीग असतात ना तेव्हा ह्या गोष्टी होत असतात कारण प्रत्येक संघामध्ये 1 किंवा 2 गोलंदाज चांगले असतात
तदनंतर मात्र काम चलावं गोलंदाजी स्वीकारावी लागते. म्हणून ऑक्शन जेव्हा होतं ना त्यावेळेला आयकॉन खेळाडूचं खूप मोठं लक्ष असतं. कारण जे ओनर असतात ना ओनरला फक्त माहिती असतं मला या ठिकाणी पैसा द्यायचा आहे. पण कोणता खेळाडू कसा खेळतो हे आयकॉन खेळाडूला माहिती असतं आणि त्यामुळे आपली टीमची गरज लक्षात घेऊन मला किती गोलंदाज माझ्या टीममध्ये हवे आहेत ऑलराऊंडर किती हवे आहेत याचा मात्र नक्कीच विचार करून ऑक्शनच्या वेळेला प्लेयर घ्यावे लागतात. आणि गावच्या लीग असतात तेव्हा हे घडते. खूप सारे प्रत्येकजण गोलंदाजी करत असतो परंतु गावच्या वतीने कधी कधी गाव पातळीवरती फेकी सुद्धा अलाउड केली जाते. परंतु ह्या टूर्नामेंट आहेत ह्या टूर्नामेंटमध्ये थ्रो गोलंदाज चालणार नाही आणि म्हणूनच आपण एक गोलंदाज मात्र गोलंदाजीपासून बाहेर ठेवलेला आहे. तदनंतर मात्र येतोय मुकेश. यस पंच लगेच सुरू करा सामना. सर्वजण मैदानाच्या आतमध्ये आले वेळ आपण दवडला गेला जास्त. चला पंच काय घडले चला तोपर्यंत एक सुमधुर आपण संगीत ऐकूया कारण चर्चा सत्र मात्र आपण पाहतोय अजूनही क्रीज वरती सुरू आहे. प्रीमियर लीगची शान गाव देवीच वरदान इथे क्रिकेट पटूंची खान साईनिधी संघ जीव की प्राण सामना बघायाल जग सामना बघायाल जग खानिवडे गावात रंगली भारी खानिवडे प्रीमियर लीग आमचे खानिवडे गावात रंगली भारी खानिवडे प्रीमियर लीग खानिवडे प्रीमियर लीग आमची खानिवडे प्रीमियर लीग चला पंचाने लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि लगेच खेळ सुरू करायचा आहे. अजय घरत लगेच आपण मॅच सुरू करायचे. हॅलो सामना सुरू करायचा आहे. सर्व खेळाडू आपलेच आहेत म्हणूनच खानिवडे प्रीमियर लीग नाव आहे लक्षात ठेवा. कोणीही बाहेरचा खेळाडू नाही आहे आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील खेळाडू आहेत. निर्णय काय आहे ते कुठलाही निर्णय बदलला जाणार नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे उशीर होतोय. इतर खेळाडूंनी बाहेर जायचं आहे. अजय अजय मॅच चालू करायची आहे नाही तर दोघांना पण एक एक देऊन बाहेर. ए बरेच सामने खेळवायचे आहेत. भांडण नका करू आपलीच पोरं आहेत.
हॅलो अजय, मॅच चालू करायची आहे. चला थोड्याशा व्यत्ययानंतर आपण पुन्हा मैदानाच्या आतमध्ये वळतोय. मुकेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. तीन चेंडूंचा आतापर्यंत सामना चार झालेला आहे. तीनच चेंडू झालेला आहे. तो नो बॉलचा नो बॉल होता. तीनच चेंडू आतापर्यंत हाताळून झालेले आहेत. पंच नरेश किणी पहिला चेंडू व्हाईट होता, तदनंतर षटकार मारला, त्यानंतर चौकार मारला, नंतर विकेट गेली आणि मग नोच्या बॉलवरती षटकार मारला. नो नाही, हॅलो. चला सामन्याकडे चेंडू पडतोय. स्वतः उंची दिलेला चेंडू टोलेजंग फटका मारलाय पाहूया. स्वतः आणि हा झेल मात्र सुटलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी धावले, धावसंख्या तिसऱ्या धावेसाठी धावतात, प्रयत्न करतात पाहूया. थोडस खराब सिच्युएशन म्हणावं लागेल, खराब फेकी. तीन धावा मात्र निश्चित पोलून काढली आहेत. धावसंख्या तीननी वाढली आहे आणि बाद झालेला आहे, धावबाद झालेला आहे. तिसरी धाव घेताना दोन धाव मात्र निश्चित झालेले आहेत. धावसंख्या दोनने वाढले 44. तदनंतर मुकेश आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय आणि त्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, सागर. दोन्ही सागर, एक डावखुरा एक उजवा. एक सागर पाटील, एक सागर गरज. स्ट्राईक एंड वरती आपण, एक सागर तरे आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सागर तरे आणि कॉमेंटरीला सुद्धा एक सागर. वा, सागरांचे तुफान या ठिकाणी भरती आलेली आहे. शेवटचा चेंडू आपल्या षटकातील मुकेश आणि या ठिकाणी बीमरच्या रूपात चेंडू टाकला गेला होता, मात्र समजला नाही बॅटरला. सुंदर चेंडू या ठिकाणी सांगता होताना पाहतोय. एक धाव मात्र अर्जित केली जाते या एका धावेने. धावसंख्या मात्र तीन षटकाच्या समाप्तीनंतर 45. आत्ता मात्र शेवटचं षटक. स्वस्तिक 11 संघाकडून शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतोय किरण घरत, अनुभवी मास्टर प्लेयर. मास्टर प्लेयरचा भरणा असणारी एक संघ आपण पाहिला बिग बॉस. अतिशय चांगले अनुभवी दिग्गज प्लेयर ज्या संघामध्ये आहेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो स्वस्तिक 11 कडून किरण घरत. क्रिकेट वरती नितांत प्रेम आहे. अगदी खूप वर्षापासून कुठेही सामने असू दे पंचकृषीमध्ये, तुम्हाला एक व्यक्ती खानिवडे गावातील तिथले दिसणार, म्हणजे दिसणार ती म्हणजे किरण घरत. सुमित तरे सामना करतोय किरण घरतचा. या ठिकाणी फील्ड सजावट केली जाते अजय घरतच्या माध्यमातून. स्वतः आयकॉन खेळाडू स्वस्तिक 11 अजय घरत. गोलंदाजी मार्क वरती किरण घरत. किरण टू सागर. उजव्याशीचा बाहेरचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू खाली आहे. पंकज तरे क्षेत्ररक्षण चांगलं होते, फेकी होते, तोपर्यंत मात्र दोन धावा अर्जित केल्या जात आहेत. या दोन धावेने स्कोर आपण वाढताना पाहतोय. संघर्ष वॉरियर्सचा 47. आताही अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. काय घडेल या 5 चेंडू मध्ये? 47 धावा आतापर्यंत अर्जित केलेल्या आहेत.
पुढचा चेंडू उंच प्रहार होते, डिस्टन्स मात्र कमी आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, सूर्याचा थोडासा अडथळा आहे, तत्पूर्वी मात्र दोन धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, हा हा ना ना करता करता मात्र या ठिकाणी विकेट गमावलेली आहे, रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय, धावा मात्र दोनने वाढत आहेत, मोठा आदरा बसतोय तो संघर्ष वॉरियर संघाला, कुठे जाऊ नका, आपण पाहतोय केपीएल पर्व चौथं, तोपर्यंत ऐकूया आपण एसके डीजेला। धन्यवाद डीजे। यानंतर येतोय स्वतः अमित तरे, सुमित तरे यांचे बंधू अमित तरे, गोलंदाजे मार्क वरती आपण पाहतोय किरण गरत, एक जुना जाणता अनुभवी बॉलर किरण गरत टू अमित तरे, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटची एज लागली गेली आणि दोन क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेजवळ, तितकं चांगलं नंतर मात्र क्षेत्ररक्षण झालं, फेकी होते तोपर्यंत मात्र दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या, या दोन धावेने स्कोरबोर्ड मात्र वाढताना आपण पाहतोय 51, अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, तीन चेंडू अजूनही बाकी आहेत, 51 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत, काय घडलं जाईल तीन चेंडूत, या ठिकाणी ललवा बॉल, आपल्या भाषेत एकदम ललवा बॉल दिला गेला परंतु काही समजला नाही, निर्धाव चेंडू, आता मात्र चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले दोन, 51 धावा आतापर्यंत प्रगतीपथावरती, अजून काही भर पडता येईल का, कितीची भर केली जाईल, या ठिकाणी एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वन बाउन्स येतोय खणखणीत अमितच्या बॅटमधून चौकार, पुढचा चेंडू किरण घरत यांचा, आता मात्र हवाई सफर फटका दमदार येतोय खणखणीत षटकार, टॉस टॉस साठी यायचं आहे मारुती फायटर्स आणि बिग बॉस, मारुती फायटर्स आणि बिग बॉस चला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं, चला संघर्ष वॉरियर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, या लगेच संघर्ष वॉरियर्स, अगदी वेळ खूप कमी आहे, आता आपण 3:10 झालेले आहेत आणि अजूनही आपण थोडस मध्ये बातचीत झाली, त्या बातचीत मध्ये सुद्धा वेळ गमावला गेला आणि अजूनही आपण पाहतोय जवळजवळ आता 6वा सामना सुरू आहे, यानंतर सुद्धा अजून 6 सामने आहेत, तर नक्कीच आपली मदतीची अपेक्षा आहे, आपण वेळ मात्र जास्त घालवणार नाही, त्याची काळजी घ्यायची, चला दोन ओपनर बॅटर लगेच मैदानात पाठवायचे स्वास्थ्य इलेव्हनने आणि बिग बॉस आणि मारुती फायटर्स आपले दोन कर्णधार, बिग बॉस आणि मारुती फायटर्सचे कर्णधार आणि टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, लगेच टॉस करून घेतला जाईल, चला बिग बॉस मारुती फायटर्स या कर्णधार लगेच, दीपकची गरत बिग बॉसचे कॅप्टन आणि केतन मारुती फायटर्स,
पुढील होणारा सामना बिग बॉस वर्सेस मारुती फायटर्स, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. स्कोर 62-62 टू विन. एका बाजूला आहे KPL आणि एका बाजूला आहे 2024. अजयजी घरत आपल्या शुभ असते, आपण या सामन्याचा नाणेफेक करतोय. 2024 बिग बॉस संघाने नाणेफेक जिंकलंय आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. वळूया मैदानामध्ये, त्या ठिकाणी एक अप्रतिम सामना आपल्या भेटीला आलाय. संघर्ष 11 वर्सेस स्वस्तिक मोबाईल. संघर्ष संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 61 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 62 धावांचं एक आव्हान ठेवलंय. चार षटकांचा खेळ असेल, चार षटकं अतिशय महत्त्वपूर्ण असतील, कारण ज्याप्रमाणे संघर्ष संघाने फलंदाजी केली होती ती निश्चितच वाख्यानास जोग होती. आत्ता मात्र त्यांना गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहिलं स्वस्तिक मोबाईल सलामीचे फलंदाज अजय आणि अंकुशची जोडी सलामीला आली. अजय देखील एक चांगला नामवंत खेळाडू म्हणून गणला जातो, अनेक चांगली मैदानं त्याने आपल्या माध्यमातून गाजवलीत. आता मात्र आला आहे स्वस्तिक मोबाईलकडून सलामीला. जर विचार केला आपण संघर्ष 11 तर सलामीचा गोलंदाज उमेश हा देखील एक चांगला वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू आपडलेला चेंडू पंच दंडित करतायत, समांतर असे दर्शवतात. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावानं श्री गणेशा होतोय स्वस्तिक 11 संघाचा. स्वस्तिक मोबाईल वर्सेस संघर्ष 11. उमेश पुन्हा एकदा अजयसाठी, चेंडूला लॉफ केलाय, जातोय सरळ पॉईंटच्या दिशेवरून 6 धावांसाठी. हा येतोय KPL षटकार. आपण पाहतोय सकाळपासून मधुर संगीत SK DJ माध्यमातून भरपूर मनोरंजन करताना. वळूया मैदानात, एकाप्रतिम षटकार पाहायला मिळाला होता अजयच्या बॅटमधून. अशाच अनेक फटक्यांची गरज असेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, जातोय सरळ कव्हर रिझन मधून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू DJ. विचार करायला भाग पडले आता संघर्ष 11 ला, कारण अजयला जर झोपेतून उठवून जरी आणलं आणि असे बॉल दिले ना तर प्रत्येक चेंडूवर तो षटकार मारेल, कारण असे अनेक फटके त्याने आजपर्यंत मारलेत आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे मागीला फटका. आत्ता मात्र उडवलंय, जातोय चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी 6 धावांसाठी षटकारांची हॅट्रिक KPL मध्ये. थँक्यू DJ. अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता काऊ कॉर्नरमध्ये. अजय काय खेळतोय आज, 3 चेंडू 3 षटकार. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, आता मात्र फटका फसलाय, खेळाडू खाली, संपलाय अजयचा खेळ, जावं लागेल त्याला परत.
थँक्यू डीजे. अप्रतिम फटकेबाजी करून परतलाय, कारण ज्याप्रमाणे फटका खेळला होता फटका फसला आणि चांगला झेल देखील टिपला गेला. तब्बल 3 लगातार षटकार मारून परततोय. धावसंख्या पाहिली तर 1-19. आता नवीन फलंदाज रामदास. चांगला चेंडू हाताळला गेला, वरून खेळायचा होता रामदासला, मात्र निर्धाव चेंडू. उमेश मात्र पहिल्याच 3 चेंडूवर भलताच महाग ठरला होता, मात्र त्यानंतर अजयसारखा एक मोठा मासा त्याने गळाला फसला आणि आता मात्र थोडीशी धावगतीला देखील वेग कमी झालाय. चांगली फील्ड मात्र खराब थ्रो. एक धाव पूर्ण केली जाईल, जिथे एक नको तिथे 2 धावा दिल्या गेल्या. मित्रांनो, क्रिकेटमध्ये ना या सिंगल डबलला अतिशय जास्त महत्त्व आहे, कारण डोक्यावरून प्रेशर कमी करण्याचं काम हे सिंगल डबल करत असतात. 2 धावांनीशी षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिलात ना तर 21 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती ती मिळाली. अजयच्या एक चांगली शॉर्ट इनिंग खेळून गेला, मात्र चांगली कामगिरी करून गेला आणि त्याच जोरावर 21 धावा धावफलकावरती लागल्यात, कारण 62 धावांचं आव्हान ठेवलंय. आता मात्र इथून पुढे 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि 3 षटकावरती 41 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 41 धावा. आपण पाहतोय संघर्ष 11 वर्सेस स्वस्तिक मोबाईल. संघर्ष 11 संघाने खरं तर चांगला संघर्ष केला आणि 61 धावा धावफलकावरती लावल्यात. आता मात्र स्वस्तिक मोबाईल पहिल्या षटकात 21 धावा लावल्यात, मात्र अजयसारखा एक महत्त्वपूर्ण मौल्यवान गडी देखील गमावलाय, हे देखील विसरून चालणार नाही, कारण तो जर असताना तर निश्चितच लवकरच खेळ त्यांनी संपवला असता. मात्र क्रिकेटमध्ये देखील चांगली प्लॅनिंग तेवढीच महत्त्वाची असते, कारण ताकदीने नाही तर युक्तीने देखील गेम खेळावा लागतो, कारण ज्याप्रमाणे 3 षटकार आले होते निश्चितच तो फटका मारण्याची तेवढी गरज नव्हती, मात्र फसला आणि जावं लागलं परत त्याला. बोळ्या मैदानात त्या ठिकाणी नवीन गोलंदाज आलाय, त्याचं नाव समीर. पहिला चेंडू चांगला चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला समीरच्या माध्यमातून. जर बॅट्समन विचार केला तर नवीन फलंदाज अंकुश. समीर पुन्हा एकदा अंकुश साठी, चेंडूला ओढवलंय सर्वात सेफ फटका, ज्याला म्हटलं जातं झेल देखील टिपला आला असता, मात्र जज करताला नाही, एक धाव मात्र रोकू शकणार नाही. चांगला फटका उडवला होता, मात्र तेवढं चांगलं प्लॅनिंग, कारण जवळजवळ स्टेटच्या क्लोज हा फिल्डर ठेवलाय, त्यांना देखील माहिती की हा कुठल्या रिजनमध्ये खेळतो, कारण सगळे आपले एकाच गावातील खेळाडू असल्यामुळे, परिसरातील खेळाडू असल्यामुळे प्रत्येकाचे धागेदोरे हे प्रत्येकाला माहिती आहेत आणि त्यानुसार चांगली प्लॅनिंग देखील पाहायला मिळाली. आता मात्र मोठा फटका खेळत होता, चेंडू बॅटची कट घेऊन गेला गली रिजनमध्ये, स्वतः कीपर फील्ड करेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एक एक धावाने या ठिकाणी धावपळ खालतोय, जाऊन पोचतोय तो 23 या धावसंख्येवरती एक गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकांमध्ये समीर आलाय आणि आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ खेळून झालाय, 3 चेंडू चांगले हाताळलेत. दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून देखील आपण चांगले दृश्य पाहू शकतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण घर बसल्या लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहू शकतात. पाटील चॅनल देखील आपण आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण त्यांच्या माध्यमात देखील चांगले क्षणचित्र आपण टिपतो, कारण वर्षभर नवीन पर्वासाठी आपण घर बसल्या आपल्या आठवणी या यूट्यूबला कधीही ओपन करून पाहू शकतात आणि ते देखील एक चांगलं काम पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वळवा मैदानात पुन्हा एकदा समीर. रामदाससाठी उडवायचा होता चेंडू, मात्र पंच दंडित करतायत, समांतर रक्षित दर्शवतायत, येस इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव मिळेल, एक धावाने धावबल घालेल 25 या धावसंख्येवरती. विचार केला तर 62 धावा बनवायच्या आहेत आणि त्याच्या मोबदल्यात आत्तापर्यंत जवळजवळ 10 चेंडूंचा खेळ खेळून झाला आणि 25 धावा धावबलगाडती लावल्यात. पुन्हा एकदा तोच चेंडू हाताळला, मात्र पंच दर्शवतायत नाही, हा व्हाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव मिळेल. ज्याप्रमाणे पहिल्या षटकात तुफान सुरुवात केली होती,
दुसरं षटक मात्र थोडंसं या स्कोरवरती ब्रेक लावायचं काम करतंय, मात्र त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल कारण स्वस्तिक मोबाईलकडे देखील आक्रमक फलंदाज आहेत. पुन्हा एकदा रामदास सज्ज होतोय. समीरसाठी चेंडूला उडवलं, चेंडू हवेत, त्या ठिकाणी नो मॅन्स लँडमध्ये लँड होईल. एकदा पूर्ण केली गेली, दोन धावा देखील पूर्ण करतील. मोठा फटका खेळायचा जरूर होता, मात्र फटका फसला, मात्र तेवढंच चांगला योग की चेंडू नो मॅन्स लँडमध्ये लँड झाला आणि दोन धाव पळून काढल्या. दोन धावांना मात्र धावफलक खालील 28 या धाव संख्येवरती धावून पोचेल. आता मात्र समीर याच्या षटकातील शेवटचा चेंडू. अंकुश पुन्हा एकदा रामदास माफ करा आणि निर्धाव चेंडून सांगता होते या षटकाची. दोन षटकाच्या सावधानंतर धावसंख्या पाहिली तर 28 या धावसंख्येवरती. इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक आणि 12 चेंडू 34 धावा, 17 सरासरीनं धावसंख्या उभी करावी लागेल. 12 चेंडू आणि 34 धावा. तिसरं षटक, नवीन गोलंदाज साईश पाटील, एक नवीन उभरता युवा गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. विचार केला ना खानोडे प्रीमियर लीगचा तर इथे वडील आणि मुलगा देखील आपल्याला खेळताना दिसतोय. अनेक भाऊबंध त्याचप्रमाणे काका वदन्या देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली प्रीमियर लीग म्हणून या वसई पूर्व परिसरामध्ये आपल्याला उभरताना पाहायला मिळते. साईश वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळतोय. अंकुश सज्ज साईश साठी, चेंडूला ओढवलंय, पाठवलंय, सरळ जातोय. क्या बात आहे, काय चांगलं सेव्ह केलंय उमेशच्या माध्यमातून. जर हा षटकार सेव्ह केला असेल ना तर निश्चितच 3 धावा उमेशने वाचवल्या तसं म्हणावं लागेल. पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष असेल, पंचांनी रिव्ह्यूसाठी मागितलंय. या ठिकाणी चेक केला जाईल काय एफर्ट्स उमेशने दर्शवला होता. येस, या ठिकाणी चेक केलं जाते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून चांगलं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच माध्यमातून पंच या ठिकाणी चेक करतायत. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला तो उमेशच्या माध्यमातून. येस षटकार इज 6, 6 धावा. सीमारेषेला पाय लागला होता, थोडंसं त्या ठिकाणी चुना उडला होता, चेक केलं गेलं आणि 6 धावा दिल्या गेल्या. पण एकदा उमेशसाठी टाळ्या झाला पाहिजे ज्याप्रमाणे एफर्ट्स उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अशा प्रकारचे एफर्ट्स आपण चांगल्या चांगल्या टुर्नामेंटला पाहायला मिळतो आणि ते आपल्याला पाहायला मिळतं या KPL मध्ये. गोलंदाज भरकटला, 6 धावा दिल्यानंतर हा षटकार येत आल्यानंतर आता मात्र वाईट चेंडू हाताळला जातोय. एक धावेने धावसंख्या 2 पोचते 35 या धावसंख्येवरती. आता मात्र 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि धावा 27 धावांची गरज असेल. फुलटा चेंडू हाताळला गेला, खेळून काढलाय, एक धाव पूर्ण केली जाईल. 2 धावांचा प्रयत्न असेल का, धावाची संधी मात्र थ्रो कलेक्ट करता आला आणि एकच धाव मिळेल कारण 2 धावांचा प्रयत्न केला गेला होता.
जर चेंडू हातामध्ये आला असता तर चित्र काही वेगळं झालं असतं. मात्र सुखरूप परतला साई शेख उभरता युवा गोलंदाज. निश्चितच चांगली गोलंदाजी शाईच्या माध्यमातून पुढे भविष्यात बघायला मिळेल. आत्ता मात्र चेंडूला उसळी दिली होती, पुन्हा एकदा साथ मिळाली नाही. झेल सुटला गेला गेला रामदासचा आणि एक धाव मिळेल रामदासला. एक एक धावाने धावपळ खालेल जाऊन पोचेल 37 या धावसंख्येवरती. आत्तापर्यंत साईशने 3 चेंडू हाताळले आणि 3 चेंडूमध्ये 8 धावा दिल्यात आणि एक वाईटच्या रूपानं अशा 9 धावा साईशने आपल्या गोलंदाजीमध्ये दिल्यात. पुन्हा एकदा साईश सज्ज होता अंकुशसाठी. फुलटॉस चेंडू होता, वळवायचा होता, मात्र चेंडू गेला दुसऱ्या ठिकाणी. एक धाव मिळेल, बॅटची कड घेतली होती लेग बायच्या रूपानं. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. रामदास आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक षटकार देखील त्याने अर्जित केला गेला होता. पुन्हा एकदा संघासाठी सज्ज आहे. आपटायचा फसवा प्रयत्न, फसून काढला जातो सरळ स्क्वेअर लेग मधून चेंडू. 6 धावांसाठी हा येतोय केपीएल षटकार. थँक्यू 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 डीजे. आता मात्र फक्त आणि फक्त 18 धावांची गरज हा सामना जिंकायचा असेल तर. 7 चेंडू आणि 18 धावा, 18 धावा 7 चेंडू. क्या बात है, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. रामदासला धावा लागेल परत. थँक्यू डीजे. चला काही करायचे, 6 चेंडू आणि 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा गोळा करावे लागतील जर स्वस्तिक मोबाईलला सामना जिंकायचा असेल तर. कारण साईशने असं काही केलं की शेवटच्या चेंडूवरती रामदास सारखा एक चांगला फलंदाज माघारी धाडला आणि त्यामुळे आत्ता मात्र समीकरण थोडंसं अवघड पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज आलाय पंकज. अंकुश आणि पंकज या दोघांना 6 चेंडूत 18 धावा गोळा कराव्या लागतील. आणि जर अंतिम महत्त्वाचा षटक घेऊन आलाय सागर. 6 चेंडू 18 धावा. मित्रांनो उघडा डोळे बघा नीट, कारण ही केपीएल आहे सुपरहिट. सागर सज्ज होतोय अंतिम महत्त्वाचा षटक. पहिला चेंडू खराब चेंडूने सुरुवात होते, पंच दंडित करतायत. इट्स अ वाईट. एक एक धाव महत्त्वाची असेल कारण आपण एक एक धावाने पाहिलं होतं मागे 2 सुपर ओव्हर पाहायला मिळायला अफगाणिस्तान आणि इंडियाच्या या एकच धावेमुळे. म्हणून क्रिकेटमध्ये एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अंकुशचा फसलाय. यासाठी तर ठेवलं होतं सागरला शेवटच्या अंतिम षटकांमध्ये, कारण साईशने देखील थोडंसं महागडं षटक ठरलं होतं. मात्र शेवटचा चेंडू अप्रतिम हाताळला आणि त्यानंतर मात्र समीकरण अवघड होऊन बसलंय. आत्ता मात्र 5 चेंडू आणि 17 धावा. अंकुशने खेळून काढलंय, त्या ठिकाणी एक धाव मिळेल. चांगला फटका होता मात्र गॅपमध्ये टाकू शकले नाही आणि आता स्ट्राईकला आलेत पंकज. 16 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 16 धावा. प्रत्येक चेंडूवरती 4 धावांची गरज आणि ज्याप्रमाणे सागर गोलंदाजी करतोय थोडंसं अवघड आव्हान निश्चित असेल. मात्र चेंडूला ओवळ उडवलं जातं सरळ 6 धावांसाठी षटकार.
आता मात्र तीन चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा पंकज सज्ज, चेंडूला चांगलं हाताळलंय, निर्धाव चेंडू. आता मात्र एक षटकार आणि एक चौकाराची गरज. दोन चेंडू 10 धावा. जर ना या चेंडूवरती चौकार का षटकार आला ना, तर निश्चितच शेवटच्या चेंडूवर एक चांगलं आक्रमण बघायला मिळेल. सागर होतोय सज्ज पंकजसाठी. चेंडूला उडवलाय, मात्र संपतोय पंकजचा खेळ. होतय विकेटचं पतन. डीजेला देऊया आमंत्रण. सिनियर प्लेयर किरण घर त्यांचं आगमन झालंय शेवटच्या चेंडूसाठी. एक चेंडू आणि 10 धावांची गरज असेल, निश्चित एक चमत्कार वाचवेल स्वस्तिक मोबाईल या संघाला. सागर हातळलाय खराब चेंडू, वाईट चेंडू. आता मात्र 9 धावांची गरज असेल. असे अनेक वाईट किंवा एक वेगळा चेंडू जिंकू शकतो, मात्र खडतर आव्हान झालंय आता स्वस्तिक मोबाईलसाठी. अंतिम चेंडू, चेंडूला उडवलंय, त्या ठिकाणी आहे खेळाडू. मात्र सुटतोय झेल. एक धाव तर पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावांचा प्रयत्न होता तो देखील पूर्ण करतील. तीन धावांचा प्रयत्न असेल का? नाही, दोन धाव पूर्ण केल्या गेल्या, कारण त्यांना देखील माहिती आहे की पुढे जाऊन रनरेटवरती सामने येणार आहेत आणि म्हणून ही दोन धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. दोन धाव पूर्ण केल्या गेल्या, धावसंख्या जर पाहिली तर 54. 7 धावांनी संघर्ष हा संघ विजयी झाला. जिंकलेल्या संघाचं खूप अभिनंदन आणि स्वस्तिक मोबाईल आपणास देखील शुभेच्छा असतील, कारण